Tá lá aqui. काका हे गंगेत दोघांना जाणार आहे का?
समजता ना, हे बघा माझ्याकडे लक्ष द्या दोन मिनिटं, ऐकून घ्या. हे बघा ही आहे गंगा कोठारी स्वाम जन्मस्थान. हे बघा हे गौतम ऋषी यांची पत्नी अयोध्या, त्यांची अतिथी गाय मेरी की साक्षी दाखवलेली आहे. 12 वर्षे तपस्या करून गोदारी प्रसंग केली. 3 झाडं उमराची आहे. बघा एक उमराचं झाड, हे एक माझ्या पाठीमागा, 2 हे पंडाजीला, हे 3 हे 3 झाडात तिचा जन्म झाला गोदावरीचा. जसं आपण आईच्या पोटातून जन्माला आलो, असं हे 3 झाडातून तिचा जन्म झाला गोदावरीचा. हीच गुप्त होऊन खाली मंदिरात जटात गंगाद्वार कुशवार्तामध्ये नाशिकला पात्र मोठं आहे. हे तिचं जन्माचं ठिकाण आहे. म्हणून त्यांच्या हातून गाय मेली गो हत्या झाली. म्हणून आपल्या हातून काही घडलं असल, पूर्वीच्या हातून काही घडलं असल, घरामध्ये सुख शांतती राबावी म्हणून तिच्या जन्माच्या ठिकाणी आले. ते गायीचं गायदान अभिषेक केलं जात असतं. तुम्ही सरळ मासामध्ये आले, हे तिच्या जन्माच्या ठिकाणी आले. एवढा वरती आले, भोले गंगा माई करीत बाडा तोडा खर्च करून आले. आले का नाही आले? आले ना. म्हणून तिच्या जन्माच्या ठिकाणी आले तर गायीचं गायदान अभिषेक करून ही तीर्थयात्रा पूर्ण केल्या जात असते. हे तिचं जन्माचं ठिकाण आहे. घरामध्ये सुख शांतती राबावी म्हणून तिच्या जन्माच्या ठिकाणी आलो तर गंगेचं दान करून ही तीर्थयात्रा पूर्ण केल्या जात असते. श्रावण मासामध्ये हे तिचं जन्माचं ठिकाण आहे. हे मूळस्थान गंगेचं. ठीक है, हाँ भी नेटवर्क का नहीं काम कर रहा है. हाँ भी चार्जिंग बचा के रखना. अरे 6% बचा जा रहा है. चलो उसके बाद तक जाते जाते अगर बचा रहेगा तो वो होता है.
कोणत्या देवीचं नाव मंदिर आहे? तुम्ही गैरसमज करू नका, लेडीज लोकांसाठी काय?